आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात पहिल्याच दिवशी प्लास्टिक बंदीचं काटेकोर पालन. फळ विक्रेत्यांसह मच्छी मटण चिकन विक्रेत्यांचा पाठिंबा. जयसिंगपुरात प्लास्टिक बंदीचं पहिल्याच दिवशी काटेकोर पालन झाल्याचं चित्र दिसून आलं. फळ विक्रेत्यांसह मच्छी मटण आणि चिकन मार्केटमध्येही काटेकोरपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यात आला. शासनाने आज दिनांक 23 जून पासून लागू केलेल्या प्लास्टिक बंदीचं समर्थन करत जयसिंगपुरात काटेकोर प्लास्टिक बंदी सुरुवात झाली. येथील फळ विक्रेते तसेच मच्छी मटण व्यावसायिकाने प्लास्टिक बंदीचं समर्थन करत प्लास्टिक बंदी सुरू केली. ग्राहकांचीही या प्लास्टिक बंदीला चांगला समर्थन मिळाले. फळे आणि भाज्या तसेच इतर खरेदीसाठी कापडाच्या पिशव्या आणि मटण चिकनसाठी स्टीलचे डबे घेऊनच ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडलेले दिसून येत आहेत. ग्राहकांनी शिस्त पाळली, कायदे पाळले तर सरकार आणि अधिकाऱ्यांना कामच काय, असा सवाल महिला ग्राहक शालन हराळे यांनी व्यक्त केला. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. नमस्कार, मी निसार मगदूम मुल्ला, मच्छी मार्केट नन्नी रोड. मी मच्छी मार्केटमध्ये आमचं चिकन मटनचा व्यवसाय चालू आहे. पूर्वी आमचे आजा आजोबा मटण घ्यायला येताना डबा पिश डबा वगैरे घेऊन येत असे. आत्ता प्लॅस्टिक कॅरीबॅग पूर्णपणे बंद झालेलं आहे, तरी आम्हाला गिऱ्हाक काही कमी नाही. गिऱ्हाक हा समजूतदार आहे. गिऱ्हाक हा येताना लोखंडी डबा घेऊन येत आहे, त्याच्यामुळे गिऱ्हाक म्हणजे स्टीलच्या डब्यामध्ये लोकांना आता सवय पडणार. आणि पूर्वी आपलं पूर्वज ज्याला डबा घेऊन यायचे स्टीलचा, तीच पद्धत आता तुमच्याकडे चालू आहे. सरकारनं हा जो प्लास्टिकचा बंदीचा निर्णय घेतलाय, या बाबतीत तुम्हाला व्यापाऱ्यांना काय म्हणायचं आहे? हा, हे निर्णय तर एक प्रकारे चांगलाच आहे. काय ह्या निर्णयाला आमचं सगळं मटणवाल्यांचं सहमत आहे, पाठिंबा पण आमचा सरकारला आहे. म्हणजे तुमचं गिराक कमी होईल असं काय म्हणणं नाही आहे? गिराक कमी होणं, शासनाच्या निर्णयाला तुम्ही सहमत आहात? गिराक आमच्याकडे 15-20 दिवसापासून डबा घ्यायला घेऊन येण्याची सुरुवात केलेली आहे. म्हणजे सवयच लावलेली आहे अगोदरपासून? याच्यापूर्वी गिराकाने आम्हाला याची 7 दिवस डबे घेऊन एवढंच तुमचं मागणं. मावशी नमस्कार. तुम्ही आज इथे मटण आणाला आहे? पण मी डबे घेऊन येतो. म्हणजे मटण आणायला येत असताना तुम्ही आता प्लास्टिकच्या पिशव्या अगोदर घेत होता, आता काय करायला आहे? आता डब्यात नव्हतं. म्हणजे स्टीलचा डबा घेऊन आलेला आहे आणि त्यातनं मटण घेऊन चाललाय? स्टीलच्या डब्यातच घेऊन येतोय. आता सगळं बंद झालंय ना, आणि बंद झालंय ते लय बरं झालं. काय सांग, काय लोकांनी बाधाला गटारी तुंबाला गेला, त्याच्यामुळे बंद केला. हे लय बरं झालं. म्हणजे पिशवी न्यायची आणि गटारी फेकायची, ती गटार तुंबते आणि तेच पाणी. ते पोलासनी पण बाधताय ना, आम्हाला बी बाधतंय. म्हणजे सरकारनं घेतलेला निर्णय बरोबर, चांगला निर्णय. बरोबर, सरकार या निर्णयावर ठाम राहू दे. हा, ठाम राहू दे. आणि आमचं पण जरा व्यवस्थित जरा पाक पीक जरा स्वच्छता पण ठेवू दे. नगरपालिकेला येऊ विनंती.